विद्यार्थ्यांनो एकता सहावी विषय भूगोल यामधील सातवा पाठ आज आपण शिकणार आहोत पाठाचे नाव आहे खडक व खडकांचे प्रकार त्या अगोदर तुम्हाला आकृती सात पॉईंट एक दिलेली आहे यामध्ये अ ब आणि क या चित्रांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत नोंदवायची आहेत बाळांनो आता मला सांगा या पुढील चित्रात आपण काय पाहू शकतो तर वेगवेगळ्या रंगाची आकाराची छोटी छोटी दगड आपण यामध्ये पाहू शकतो एका बाजूला मोठा खडक आहे अशी छान छान वेगवेगळ्या वेग आकाराची लहान मोठी दगड किंवा छोटी खडके आपण येता जाता नेहमी पाहत असतो म्हणजेच एखाद्या वाळूच्या ठिकाणी असेल किंवा मातीमध्ये खेळताना असेल नदी किनारी किंवा समुद्रकाठी किंवा रोजच्या जीवनात जर आपण पाहिलं तर एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी वाळूच्या ठिकाणी आपल्याला अशी वेगवेगळी छोटी मोठी रंगीत दगडे पाहायला मिळतात आणि आपल्याला ती आवडतात मग आपण ती पटकन काय करतो उचलून घेतो त्याचे निरीक्षण करतो आणि अशी छोटी मोठी दगडे रंगीत आकाराची लहान मोठी ही छोटी दगडे आपण काय करत असतो जतन करत असतो किंवा जपून ठेवतो अशा या लावापासून बनलेल्या कठीण स्वरूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण असे सुद्धा म्हणतात लावारस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात खडक हा डोंगराचा तुकडा असतो इतर प्रकारचेही खडक असू शकतात त्यामध्ये द्रवरूपातील पृथ्वी थंड होताना त्याचा खडक तयार झालेला आहे पृथ्वीपृष्ठावर किंवा भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजाच्या या मिश्रणाला खडक असे म्हणतात खडकांचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्रित किंवा एकत्रित येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात बहुतांशी खडकात सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह हो यांचे प्रमाण जास्त असते खडक बनण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक असते तसेच माती आणि खडक यापासून बनलेले पृथ्वीचे बाहेरील कवच म्हणजे शिलावरण होय पृथ्वीचे हे कवच कठीण असते आणि हे कवच खडकापासून बनलेले असते खडक हा पृथ्वीवरील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण हा पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळतो पृथ्वीच्या पोटातसुद्धा पुष्कळ खोलीपर्यंत खडकच आहेत त्यांच्या खाली द्रवरूप मॅग्मा आहे या खडकांचे त्यांच्या वैशिष्ट्यावरून अनेक प्रकार पडतात म्हणजे त्या खडकात असलेली काही वैशिष्ट्ये पाहता आपल्याला वेगवेगळे -वे प्रकार या खडकाचे पाहता येतील आणि या प्रकारांवरून त्यांचे निरनिराळे उपयोगही आहेत तसेच निसर्गाच्या नियमाप्रमाणे कोणतीही गोष्ट सदा सर्वदा एकसारखीच राहत नाही तिच्यात बदल हे होतातच कालांतराने असे काही बदल या खडकामध्ये सुद्धा झालेले आहेत तर आता निर्मिती प्रक्रियेनुसार या खडकांचे प्रमुख तीन प्रकार पाडता येतात किंवा प्रमुख तीन प्रकार तयार झालेली आहेत ती कोणती बरं तर पहिला प्रकार आहे अग्निजन्य खडक हे खडक थेट मॅग्मा व लावारस थंड झाल्यामुळे तयार होतात दुसरा प्रकार आहे गाळाचे खडक त्याला स्तरित खडक असे सुद्धा म्हणता येईल हे खडक विविध प्रकारच्या गाळाच्या एकत्रीकरणामुळे एक तयार झालेले असतात आणि तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक हे खडक आधीच्या खडकांवर झालेल्या विविध बलांच्या प्रभावामुळे तयार होतात त्याच्या नावातच आपण त्याचा हा प्रकार समजून घेऊ शकतो म्हणजे वेगवेगळे रूपांतर झाल्या कारणाने बनलेला हा तिसरा प्रकार आहे खडकाचा रूपांतरित खडक तर आता आपण निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रकार जे पडतात त्यातला पहिला प्रकार पाहणार आहोत अग्निजन्य खडक भूगर्भातील तप्त लावा थंड झाल्यावर त्याला अतिशय कठीण असे स्वरूप येते यालाच आपण अग्निजन्य खडक किंवा बेसाल्ट खडक असे म्हणून ओळखतो महाराष्ट्रात बेसाल्ट या काळ्या पाषाणाचे पठार आहे रसापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड खडक किंवा पाषाण अशा नावाने आपण ओळखू शकतो लावारस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात खडक हा डोंगराचा एक प्रकारचा तुकडा असतो इतर प्रकारचेही खडक यामध्ये असतात हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना प्राथमिक खडक किंवा मूळ खडक असे सुद्धा आपण म्हणू शकतो आणि या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत निर्मिती प्रक्रियेनुसार खडकाचा दुसरा प्रकार आहे गाळाचे खडक भूपृष्ठाचे अनाच्छादन म्हणजे झीज घडवून आणणाऱ्या कारकांच्या रासायनिक व भौतिक क्रियांनी आधीच अस्तित्वात असलेल्या खडकाच्या अपघटनाने म्हणजे रासायनिकदृष्ट्या घटक अलग झाल्याने किंवा विघटनाने तुकडे झाल्यामुळे तयार झालेला चुरा म्हणजे गाळ सामान्य तापमानाच्या व दाबाच्या परिस्थितीत निपेक्षित होऊन म्हणजे साचून तयार झालेल्या खडकांना गाळाचे किंवा औषधी खडक म्हणून ओळखले जाते हा चुरा मोठाले धोंडे म्हणजे खूप मोठे दगड किंवा गोटे दगड तसेच माती इत्यादी भिन्न आकारमानाच्या घटकांचा असतो सामान्यतः चुऱ्याचा बराचसा भाग पाण्यामध्ये अविद्राव्य म्हणजे न विरघळणारा असतो आणि वाहत्या पाण्याबरोबर तो निलंबनाच्या म्हणजे लोंबकळत्या स्वरूपात वाहून नेला जातो सामान्य भाषेत गाळ ही संज्ञा पाण्यात किंवा इतर द्रवात मिश्रित असलेल्या घन पदार्थांना उदाहरणार्थ पुरांच्या गढूळ पाण्यातील दगड माती किंवा रेती यासारख्या पदार्थांना देण्यात येते पण भूवैज्ञानिक वर्णनात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या पदार्थाचाही गाळ किंवा अवसाद या संज्ञेत समावेश केला जातो गाळांचे थर एकावर एक असे पडत जाऊन साचत जाऊन हे खडक तयार होत असल्यामुळे ते अनेक थरांचे बनलेले असतात अशी स्तरांकित रचना किंवा स्तरण हा गाळाच्या खडकांचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे म्हणूनच गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात स्तरीत खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर एकावर एक, एक साचताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे अवशेष गाडले जातात त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात सर्वसाधारत गाळाचे खडक हे सच्छिद्र असतात वाळूचा खडक चून खडक पंकाश्म, म्हणजे शेल प्रवाळ हे गळाचे खडक आहेत गळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात